आजच्या गोष्टीचं नाव आहे स्वरूप वाडकर लिखित शेवटची पार्टी। रोहित, सुरेश, उदय आणि नरेश हे चार मित्र असतात। चारही कॉलेजमध्ये सोबतच होते। एके दिवशी त्यांनी योजना बनवली की रात्री कुठेतरी जाऊन पार्टी करायची, म्हणजेच सिगरेट, बियर पिणे वगैरे। आणि जसा प्लॅन होता त्या हिशोबाने तयारी चालू झाली। कोणीतरी खायचे सामान घेतले आणि कोणीतरी दारू विकत घेतली, कोणीतरी गाडीचा प्रबंध केला आणि शेवटी नरेशला फक्त जागेचा बंदोबस्त करायचा होता। नरेशने त्या सर्वांना त्याच्या गावी यायला सांगितले। आता गावकरी कमीत कमी 9-10 वाजेपर्यंत झोपी जातात। नरेशने तिघांना रात्री 10 गावात यायला सांगितले होते। नरेशने आपल्याच एखाद्या मित्राच्या घरी पार्टी ठरवली होती। आणि मग जसा प्लॅन होता ठीक तसेच रोहित, सुरेश आणि उदय तिघेही जिन्नस घेऊन नरेशच्या गावाकडे निघाले। ते गाडी चालवत होते की अचानक उदयला नरेशचा कॉल आला। हॅलो उदय, अरे एक विषय झाला यार। अरे तो जो मित्र ज्याच्या घरी आपण पार्टी करणार होतो ना, त्याच्या घरी अचानक पाहुणे आलेत। मग आता काय करायचं? उदयने रोहितला आणि सुरेशला नरेशच्या अडचणीबद्दल सांगितले। तेव्हा सुरेश म्हणाला, अरे गावात पिण्यासाठी कमी जागा आहे का? कोणत्याही शेतात घुसलो तरी घंटा कोणाला काय कळणार आहे? मग त्यांनी प्लॅन बदलला आणि नरेशच्या गावाच्या आसपास कुठल्या तरी शेतात जाण्याचं ठरवलं। मग जसे ठरवले तसे त्यांनी नरेशला गावाच्या बाहेर यायला सांगितले। आता तिघे बाईकवरून त्या गावाच्या बाहेर जायला निघाले। तिघे ट्रिपल सीट जात होते। जेव्हा ते तिघे नरेशच्या गावी जात होते तेव्हा त्यांनी रस्त्याच्या कडेला एक बंगला बघितला। बंगला पाहून उदयनं तिथेच गाडी थांबवली। तो बंगला बघून वाटतच होते की त्याचे बांधकाम चालू आहे। अर्धवट भिंती होत्या, सिमेंटचे पिलर बनवलेले होते आणि भिंतीवर POP सुद्धा नव्हते। तो 3 बंगला होता। सगळ्यात खालच्या मजल्याला भिंती होत्या आणि वरचे 2 उघडे होते। तिथे फक्त पिलर्स उभे होते। बंगल्याच्या आसपास लोखंडाच्या तारांचे कंपाऊंड बनवले होते आणि त्यालाच लागून लोखंडाचे एक मोठे गेट होते। गेटवर एक फळक लावले होते, त्यावर लिहिलेलं होतं की सदरची जागा हे विश्रामराव प्रतापराव जाधव यांच्या मालकीची आहे आणि त्यांच्या परवानगीशिवाय या जागेत पाय ठेवण्याचीही कोणालाही परवानगी नाही। ती जागा पाहून उदयच्या डोक्यात ट्यूब पेटली। त्याने विचार केला की वरचा मजला ओपन आहे, मग तिथे थंडगार वारा येईल, चांगले वातावरण असेल आणि कोणी बघायलाही नाही येणार, तर पार्टी तिथेच करूयात, कोणाला कळणारही नाही आणि खूप मजासुद्धा येईल। मग त्याने तो नवा प्लॅन सुरेश आणि रोहितला ऐकवला। सर्व तरुण मंडळी होती। तरुण जोशमध्ये विचार करतो, परिणामाची चिंता न करता। बाकी सर्वही तयार झाले। त्यांनी नरेशला कॉल केला जेणेकरून त्याला त्या जागेबद्दल सांगू शकतील, जी की त्याच्या गावापासून काहीतरी 4-5 अंतरावरच होती। जागा चांगली होती आणि त्यांच्या सोयीची होती, त्यामुळे नरेशचा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता। पण जेव्हा ते त्याला कॉल लावत होते तेव्हा नरेश फोन उचलत नव्हता। त्यांनी 3-4 कॉल केला। मग रोहित म्हणाला, अरे राहू दे रे, ऑन द वे असेल तो, गावाबाहेर आला की तो स्वतः आपल्याला फोन करेल, तेव्हा त्याला आपण सांगू की आम्ही इथे या बंगल्यात थांबलोय। बाकी दोघांनाही पटले आणि त्या बंगल्याचे फाटक खोलून ते आत गेले। त्यांनी सभोवताली पाहिलं, सगळीकडे विटा इकडे तिकडे पडलेल्या होत्या।
जमिनीवर सगळीकडे वाळू पसरलेली होती. अर्थ स्पष्ट होता की बंगल्याचे काम बहुधा काही महिन्यांपासून बंद पडले होते. हे पाहून त्यांना अजून बरे वाटले, म्हणजे इथे कोणीच येत जात नसणार. भिंतीवर जागोजागी छोटे छोटे गवत उगवले होते. भिंतीच्या विटा हिरव्या पडल्या होत्या. त्यावर शैवाळ उगवले होते कदाचित. ते तिघे काहीही विचार न करता तिथे बनलेल्या ओल्या घसरड्या पायऱ्या चढत पहिल्या मजल्यावर पोहोचले. वरच्या तिसऱ्या मजल्यावर छप्पर नव्हते आणि पावसाळा होता. मग त्यांनी पहिल्या मजल्यावरच बसण्याचे ठरवले आणि बॅग खाली ठेवत सिगरेट बियर बाहेर काढली आणि ते तिथेच बसले. रोहितने एक सिगरेट पेटवली आणि त्याच मजल्यावरच्या किनाऱ्यावर जाऊन तिथेच एका पिलरजवळ जाऊन उभा राहिला. तो बाहेर इकडे तिकडे पाहत होता. गारठा होता त्यामुळे दारू लगेच गरम होण्याची अडचण नव्हती. जेव्हा रोहित सगळीकडे बघत होता तेव्हा त्याचे लक्ष बंगल्याखाली गेले. त्याने पाहिले की तिथे कोणीतरी माणूस उभा आहे जो की रोहितलाच घुरत आहे. रोहितला वाटले की दोघांपैकी कोणीतरी नरेशला मेसेज केला असेल आणि तो खाली उभा राहून हेच पाहत असेल की इथे आम्हीच आहोत की आणखी कोणी. रोहितने वरूनच त्याला आवाज दिला, अरे नरेश लवकर ये ना, किती उशीर करशील. आणि मग रोहितने आपल्या हातातील सिगरेट त्याच पिलरवर विझवत खाली फेकली. जेव्हा तो सिगरेट पिलरवर विझवत होता तेव्हा तो खाली उभा असलेला माणूस पळत खालच्या खोलीत गेला. रोहितला वाटले की त्याचा आवाज ऐकून नरेश पळत वर येत आहे. तो जाऊन दोघांसोबत बसला. त्यांनाही काही वेळासाठी वाटले की नरेशच आला आहे. मग त्यांनी बॅगमधून प्लास्टिकचे ग्लास काढले आणि बियरची बाटली खोलून समोर ठेवली आणि नरेश वर येण्याची वाट पाहू लागले. एक मिनिट झाला, दोन मिनिट झाले, तीन मिनिट झाले, पण नरेश वर नाही आला, ना त्याचा आवाज आला. मग सुरेश रोहितला म्हणाला, तू नरेशलाच पाहिलेस ना, का मग दुसरे कोणी होते. मग रोहित म्हणाला, माहीत नाही यार कोण होते, पण मला वाटले नरेश आहे तर मी आवाज दिला, आणि जर दुसरे कोणी असतेस तर एव्हाना वर आला असता. तेवढ्यात उदय हसत म्हणाला, अरे तो नरेश नाही, आपल्यासारखाच कोणीतरी असेल जो पिण्यासाठी जागा शोधत इथे आला असेल आणि आता आपल्याला पाहून पळून गेला असेल. चल जाऊ दे, आता बाटली खुल्लीच आहेस तर सुरू करूयात. मग त्यांनी थोडी थोडी दारू ग्लासमध्ये ओतली आणि प्यायला लागले. रोहित आपल्या मोबाईलने नरेशला फोन लावण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या मोबाईलला रेंज येत नव्हती. तेवढ्यात रोहित म्हणाला, विचित्र आहे यार, आता थोड्या वेळापूर्वी खाली चांगली रेंज येत होती, पण इथे वर जराही नेटवर्क मिळत नाहीये. उदयनेही आपला फोन काढून पाहिला, त्याच्याही मोबाईलला जराही रेंज नव्हती. सुरेश तर पीतच होता. उदयने उठून मोबाईल हातात पकडला, आसपास हिंडून नेटवर्क शोधत होता. जेव्हा तो बंगल्याच्या एकदम किनाऱ्यावर जाऊन उभा राहिला तेव्हा त्याला तिथे थोडा नेटवर्क मिळाला. तो त्या पहिल्या मजल्यावरच्या एकदम किनाऱ्यावर उभा होता आणि तिथे कुठेच भिंती नव्हत्या, फक्त पिलर्स होते. त्याने आपला हात एकदम बाहेर काढला तर मोबाईलला फुल नेटवर्क मिळाले. त्याने मग आपला हात आतल्या बाजूला घेतला तर परत नेटवर्क गेले. त्याने अजून एकदा आपला हात बाहेरच्या बाजूला केला तर पुन्हा नेटवर्क पकडले. आणि जेव्हा त्याने आपला हात आत घेतला तर पुन्हा नेटवर्क गायब झाले. उदय अवाक होऊन म्हणाला, अबे विचित्र बंगला आहे यार, मोबाईल पकडून बंगल्याच्या बाहेर हात केला तर फुल नेटवर्क दिसतो आणि आत हात घेतला की नेटवर्क शून्य. रोहितने उठून एक दोनदा ट्राय केले, त्याच्यासोबतही तसेच झाले. मग रोहित म्हणाला की थांब, मी वरच्या मजल्यावर जाऊन बघतो, तिथे चारही बाजूंनी उघडे आहे तर फुल रेंज येईल. असे म्हणून रोहित वर गेला. तो जेव्हा वरती जात होता तेव्हा त्याला असे जाणवले की कोणीतरी त्याच्या मागे मागे पायऱ्या चढत आहे. त्याने एक दोनदा मागे वळूनही पाहिले पण मागे कोणीच नव्हते. आणि अखेर तो वरच्या मजल्यावर गेला पण तिथेही तोच प्रकार होता.
रोहितने प्रत्येक कोपऱ्यात जाऊन तपासले पण जराही रेंज मिळत नव्हती। रोहितला हे जरा विचित्र वाटले की इथे ओपन असूनही नेटवर्क येत नाहीये। जे खालच्या मजल्यावर केले तेच इथे केले, हात बाहेर केला आणि आत घेतला तर तिथेही अगदी तसेच झाले। हात बाहेर करताच मोबाईल नेटवर्क पकडत होता आणि आत घेताच शून्य व्हायचा। रोहितला थोडा राग आला आणि तो परत खाली गेला। तो तिथे जाताच उदयला म्हणाला, अबे वरतेही तोच प्रकार आहे, जराही नेटवर्क येईना। थांब मी खाली जाऊन पाहतो आणि सगळ्यात आधी नरेशला फोन करतो, नाहीतर नरेशला कळणारच नाही की आपण कुठे आहोत आणि तो आपल्याला इथे तिथे शोधत बसेल रात्रभर। असे म्हणून रोहित खालती गेला। खाली जाऊन तो बंगल्याच्या बाहेर गेला आणि बाहेर फाटकाजवळ जाऊन उभा राहिला। त्याने मोबाईल काढला, त्यात फुल नेटवर्क येत होते। अचानक त्याचे लक्ष जवळ असलेल्या फळ्यावर गेले, ज्यावर लिहिलेलं होतं की या जागेचे मालक विश्रामराव प्रतापराव जाधव आहेत आणि त्यांच्या परवानगीशिवाय या जागेत पाय ठेवण्याचेही कोणालाही परवानगी नाही। रोहितने ते वाचले आणि दुर्लक्ष करत त्याने नरेशला कॉल लावला। अरे नरेश, कुठे आहेस तू? पटकन ये ना यार। अरे फक्त एका मिनिटात निघतो यार, गाव बाहेरच भेटतो, नरेश म्हणाला। अरे नाही, थोडं पुढे ये, आम्ही इथे वाटेतच एका बंगल्यात थांबलो आहे, रोहित म्हणाला। काय, कोणता बंगला? नरेश म्हणाला। पण यावेळी नरेशचा आवाज नेटवर्क कमी असल्यामुळे कापला जात होता। अरे तुझा आवाज नीट येईना। अरे आम्ही इथे वाटेत एका बंगल्यात आहोत, जसे बांधकाम चालू आहे कदाचित। थोडा जुना वाटतोय पण पार्टी करण्यासाठी एकदम मस्त जागा आहे, कोणा विश्रामरावाचा बंगला आहे। रोहितचे बोलणे ऐकून नरेशला त्याला काहीतरी सांगायचे होते। अबे झालंच, पटकन निघत आताच्या आता। पण नरेशचा आवाज स्पष्ट ऐकू येत नव्हता, मध्ये मध्ये फाटत होता, त्यामुळे रोहितला त्याचे बोलणे जराही कळले नाही। त्याला वाटले की इथे रेंजचा जास्तच प्रॉब्लेम आहे, म्हणून त्याने फोनला वर पकडून नेटवर्क घ्यायला पाहिले आणि तेव्हाच त्याचे लक्ष त्या शेवटच्या आणि तिसऱ्या मजल्याकडे गेले। तिथे कोणीतरी होता जो रोहितला खुन्नसने बघत होता। रोहितने त्याला न्याहाळण्याचा प्रयत्न केला आणि त्याने खालूनच आवाज दिला, कोण आहे तिथे? सुरेश, उदय, तू आहेस का? आणि अचानक त्याच्या हाताचा जो मोबाईल होता तो इतका गरम झाला की त्याने हातातून मोबाईल सोडला। त्याने आपल्या हातावर फुंकर मारली आणि वर पाहिले, पण आता तिथे कोणीच नव्हते। रोहितला आता थोडा संशय येत होता की इथे या जागेवर काहीतरी गडबड वाटत आहे। या जागेवर आल्यापासून त्याला आतल्या आतच जे जाणवत होते ते बरे नव्हते। त्याला इथे आल्यापासूनच विचित्र वाटत होते, तिथली हवासुद्धा गुदमरल्यासारखी जाणवत होती, फक्त तिथलीच। मग रोहितने खाली पडलेला आपला सेलफोन उचलला आणि तो वर जायला निघाला। तो जिना चढणारच होता की त्याला जाणवले की त्याच्या खालच्या मजल्यावर कोणीतरी आहे, म्हणून त्याने मागे वळून पाहिले। बंगल्याच्या एका कोपऱ्यात भिंतीला लागून एक मानवाकृती उभी होती, जी परत रोहितलाच घुरत होती। रोहितने ध्यानपूर्वक त्याला बघण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रोहितला त्या कोपऱ्यातून हसण्याचा आवाज ऐकू यायला लागला। एक विचित्रसा आवाज, कानातून विंदूपर्यंत जाणाऱ्या त्या आवाजाने रोहितच्या डोक्याला एकदम थंड केले। रोहितने घाबरलेल्या आवाजात विचारले, कोण आहे, कोण आहे तिकडे? आणि मग समोरील तो माणूस बोलला, मी या जागेचा मालक विश्रामराव प्रतापराव जाधव, ही जागा माझी आहे आणि तू माझ्या परवानगी शिवाय इथे आला आहेस। रोहितला वाटले की हा माणूस ह्यामुळेच त्याच्या मागे लागलाय, म्हणून रोहित म्हणाला, सर माफ करा, आम्हाला माहीत नव्हतं की ही तुमची जागा आहे। मग तो माणूस रागातच म्हणाला, बाहेर फळा लावला आहे, तू आत्ताच वाचलास ना?
मग रोहित पुढे काही बोलणार इतक्यातच त्या मानवाकृतीने रोहितवर झडप घातली आणि पुढच्या क्षणी रोहितची एक वेदनामय आरोळी त्या जागेवर घुमली. आता वरच्या मजल्यावर बसलेले उदय आणि सुरेशनेही ती आरोळी ऐकली आणि तो आवाज ऐकून ते भेदरले. सुरेश म्हणाला, अरे हा रोहितचा आवाज आहे ना? हो रे, तसंच वाटत होता. उदय म्हणाला. अचानक त्यांना रोहित जिन्यातून वर येताना दिसला. सुरेश त्याला म्हणाला, काय रे, किंचाळायला काय झालं तुला? रोहित घाबरत त्यांना म्हणाला, अरे इथे काहीतरी गडबड आहे. जेव्हापासून मी इथे आलोय मला विचित्र जाणीव होत आहे. असे वाटत आहे की कोणीतरी इथे आहे आणि आपल्या सर्वांना मारणार आहे. अवे कोण मारणार आहे आपल्याला? उदय म्हणाला. रोहितने उदयकडे बघत तितक्याच थंड आवाजात त्याला उत्तर दिले, विश्रामराव प्रतापराव जाधव, या घराचा मालक. मग सुरेश त्याचे बोलणे ऐकून हसू लागला. अचानक त्यांना खालून मोबाईलची रिंग ऐकू आली. उदयने रोहितला विचारले, अरे हा तुझ्या मोबाईलचा आवाज आहे ना? पण रोहितने काहीच उत्तर दिले नाही आणि तो उठून थंड पावलांनी सरळ खाली गेला. अवे याला काय झाले आहे? हा असं का बोलत होता? सुरेश म्हणाला. त्यांना वाटले की रोहित मोबाईल घ्यायला खाली गेलाय, पण तरीही खूप वेळापर्यंत मोबाईल वाजतच होता. म्हणून सुरेश उठून पुढे किनाऱ्यापर्यंत गेला आणि त्याने तिथून खालती वाकून पाहिले. खाली बंगल्याबाहेर जमिनीवर रोहितचा मोबाईल पडला होता आणि त्याच्या बाजूलाच सिमेंटची पाण्याची टाकी भरलेली होती. तिथे टाकीजवळ कोणीतरी आडवा पडला होता. सुरेशने खाली त्याला आवाज दिला, अवे रोहित, असं काय झोपला आहेस? उठ, अरे नरेशचा फोन असेल. तेव्हाच सुरेशचे लक्ष पुढे गेले. अचानक समोर रस्त्यावर एक बाईक येऊन उभी होती. तो नरेश होता आणि त्याने हाताने खुणवत सुरेशला खाली यायला सांगितले. इथे सुरेशही त्याला इशारा करत वर यायला खुणावत होता. अरे वर ये ना, आणि येताना त्या बेवड्यालाही घेऊन ये, बघ कसा टल्ली झालाय. सुरेशचे बोलणे ऐकून नरेशनेही खाली पाहिले तर तिथेच रोहितचा देह पडला होता. तो पाहून नरेशने ओरडून सुरेशला खाली यायला सांगितले. इतक्यात नरेशने बघितले की सुरेशच्या मागे एक आकृती उभी आहे. नरेशची फाटक ओलांडायचीही हिंमत होत नव्हती आणि पुढच्या क्षणी त्या आकृतीने सुरेशला मागून धक्का दिला आणि तो किंचाळतच पहिल्या मजल्यावरून खाली पडला. नरेश इथे भीतीने कापत किनाऱ्यालगत आला. त्यानेही खाली वाकून पाहिले की सुरेश वेदनेने तडपडत होता. नरेशने पुन्हा ओरडून त्याला आवाज दिला, अरे मागे जा, मागे जा, इथे नको येऊस. नरेशने त्याला ओरडून त्याला मागे हटायला सांगितले आणि खाली यायला सांगितले. उदयने खाली पाहिले तर खाली एका बाजूला रोहितचा मृतदेह पडला होता आणि दुसऱ्या बाजूला सुरेश विवळत होता. त्याला उमजायला वेळ नाही लागला की इथे काहीतरी भूताटकी आहे. तो पळत खाली यायला लागला. जेव्हा तो खाली आला तेव्हा त्याने पाहिले की त्या कोपऱ्यात एक आकृती उभी होती. तो पायऱ्या उतरत आपल्या जागेवरच थांबला आणि आपल्या थरथरत्या आवाजात त्याने विचारले, कोण कोण आहेस तू? त्या आकृतीने थंड आवाजात उत्तर दिला, विश्रामराव प्रतापराव जाधव, या जागेचा मालक. आणि त्याचा आवाज ऐकून उदय पळत बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा त्याने पाहिले की नरेश फाटकाच्या आत आलेला होता आणि सुरेशला फरफटत गेट बाहेर घेऊन जात होता. तेव्हा अचानक इथे उदयला ठेस लागली आणि तो खाली पडला. ठेस लागल्यामुळे उदय जोरात किंचाळला. मग नरेशचं लक्ष त्या बंगल्यावर गेले. तेव्हा नरेशने पाहिले की कोणीतरी होते जे उदयच्या मागे उभे होते आणि उदयचा पाय पकडून तो त्याला आत खेचत होता. नरेश समजून गेला की आता उदयला वाचवणे कठीण आहे. तो कसे तरी सुरेशला उडत फाटका बाहेर घेऊन आला
आणि उदयची वाट बघत बसला. पण काही वेळेनंतर नरेश आणि सुरेशला उदयची फक्त एक आरोळी ऐकू आली. ती आरोळी ऐकून दोघांना धरधरून घाम फुटला. सुरेश विवळत नरेशला तिथून निघण्यासाठी सांगत होता. जेव्हा उदयचा आवाज येणे बंद झाले तेव्हा नरेशला समजले की उदय आता संपला आहे. मग त्याने कसे तरी सुरेशला उचलून बाईकला पकडून उभे राहायला सांगितले. वरून पडल्यामुळे सुरेशच्या पायाचे एक हाड तुटले होते आणि एक सांधा आतल्या आत घसरला होता जो त्याने आपल्या दुसऱ्या हाताने पकडून ठेवला होता. नरेश जेव्हा बाईकवर बसत होता तेव्हा त्या दोघांचे लक्ष वरती त्या बंगल्याकडे गेले. तिथे वर तो इसम उभा होता. विश्रामराव प्रतापराव जाधव आणि त्या दोघांना पाहून तो विचित्रपणे हसत होता. नरेशने सुरेशला कसे तरी मागे बसवले आणि त्याला तो आपल्या गावात घेऊन गेला. वेदनेमुळे रात्री सुरेश केव्हा बेशुद्ध पडला हे त्यालाही नाही कळले. दुसऱ्या दिवशी तो एका सरकारी इस्पितळात होता आणि जेव्हा तो शुद्धीवर आला होता तेव्हा पोलीस त्याची चौकशी करायला तिथे आले होते आणि चौकशी करून ते तिथून गेले. तेव्हा सुरेशला समजले वास्तवात ती जागा ज्या व्यक्तीच्या नावावर होती म्हणजेच विश्रामराव प्रतापराव जाधव तो जिवंतच नव्हता आणि काही वर्षांपूर्वी त्याचा त्या जागी मृत्यू झाला होता. त्याचा आणि त्याच्या कोणत्या तरी भावामध्ये ती जमीन आणि त्या बंगल्यावरून भांडण चालले होते. तेव्हा विश्रामरावाने त्या जागेवर आपल्या नावाची पाटी लावली होती. भांडण उग्ररूप धारण करू लागले आणि एके रात्री रागाच्या भरात विश्रामरावाच्या भावाने ती जागा आणि तो बंगला हडपण्यासाठी त्याला जीवे मारले होते. पण एवढे करूनही ती जागा त्याला मिळाली नाही कारण विश्रामराव आजही तिथेच आहे. तो कोणालाच तिथे येऊ नाही देत. त्या घटनेनंतर सुरेश जेव्हा पूर्णपणे बरा झाला तेव्हा त्यालाही काही महिन्यांची शिक्षा झाली. त्यावर रोहित आणि उदयच्या हत्येचा आरोप लागणार होता कारण घटनेवेळी त्या तिघांव्यतिरिक्त तिथे कोणीच नव्हते. पण चांगली गोष्ट ही होती की कोणताच पुरावा न मिळाल्याने त्याला कमी शिक्षा झाली. त्याला फक्त त्याच्या निष्काळजीपणा आणि कोणाच्या परवानगीशिवाय त्याच्या जागेवर जबरदस्ती हस्तक्षेप केल्याच्या गुन्ह्यामुळे फक्त काही महिन्यांची शिक्षा झाली होती. नरेशचे म्हणणे आहे की विश्रामरावाचा कोणी वारस नसल्यामुळे सरकारने त्या जागेला आपल्या ताब्यात ठेवले आहे आणि तिथे आणखी एक फळक लावला आहे की ही प्रॉपर्टी सरकारची आहे. पण तो दुसरा फळक अजूनही तिथेच आहे ज्यावर लिहिले आहे सदरची जागा ही विश्रामराव प्रतापराव जाधव यांच्या मालकीची आहे आणि त्यांच्या परवानगीशिवाय या जागेत पाय ठेवण्याचीही कोणालाही परवानगी नाही.